हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी बोरिवली उपासना केंद्र पश्चिम, मी अश्विनी विरा आजगरे। मी माझ्या मुलासंदर्भातला एक अनुभव सांगणार आहे। आपल्या इथे लॉकडाऊन चालू झालं आणि माझ्या मुलाला नोकरीवरनं कमी केल्यानंतर तो काय करू म्हणून असा विचार करता, तो कांदे बटाटे विकत होता। माझा मुलगा ग्रॅज्युएट झालेला आहे, बँकेत कामाला होता आदित्य बिर्लामध्ये, पण तो कांदे बटाटे विकत होता। त्यानंतर त्याला दुसऱ्या एका कंपनीत ऑफर मिळाली आणि तो घरातून काम करायला लागला। त्यांनी सांगितलं की तुम्ही आता घरातून काम न करता रोजच कामावर यायला गेले। आणि त्याच काळात माझ्या मुलाला फिशर फिस्तुला हा आजार झाला। त्याला एक महिन्याची, त्यांनी 10 दिवसाची सुट्टी घेतली आणि आम्ही डॉक्टरकडे गेलो। डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला ह्या मुलाचं ऑपरेशन करायला लागेल, त्याचं सोनोग्राफी केली आणि त्याचं सगळी तपासणी केली, सांगितलं ऑपरेशनशिवाय पर्याय नाही। ऑपरेशनशिवाय पर्याय नाही सांगितल्यानंतर मी त्या माझ्या घरी पादुकापूजन होतं आणि मी त्या दिवशी बापूंना म्हटलं की बापू मला ह्याच्यातून मार्ग काढा, कारण त्या डॉक्टरने एवढा खर्च सांगितला होता 40,000 रुपये, आणि शिवाय दर एक दिवसाआड त्याला रोज तुम्ही माझ्याकडे ड्रेसिंगला घेऊन यायचं, असं 1 ते 1.5 महिना त्याला घेऊन यावं लागेल। पण मला हे शक्य नव्हतं, माझी आर्थिक स्थिती तेवढी नव्हतीच त्यावेळेला। आणि मला असं वाटत की तुम्ही काय करायचं हा मला प्रश्न पडला होता, पण त्या प्रश्नाचं उत्तर माझ्या सद्गुरूने मला दिलं। माझ्याकडे पादुकापूजन होतं आणि त्या दिवशी माझ्या मुलाला मी शनिवारी ॲडमिट करणार होते, तर शनिवारी न ॲडमिट न करता ज्या कंपनीने त्याला कामावर ठेवून फक्त 20च देते त्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला मेडिक्लेमचं कार्ड पाठवतो, त्यामुळे आम्ही ॲडमिट करायचं थांबलो, शनिवारचं सोमवारी करूया म्हटलो। आणि सोमवारी करूया म्हटलं, सोमवारी ते कार्ड आलं नाही म्हणून आम्ही परत थांबलो। आणि सोमवारीच त्याच्या मित्राचा एक फोन आला की तू काय करतो आहेस आता, तर तो म्हणाला मी काही करत नाही, मला असा अशा प्रकारचा त्रास होतो आहे। त्यांनी आम्हाला एक फोन नंबर दिला आणि सांगितलं आज रात्री 8 वाजता एक आयुर्वेदिक औषध देणारा माणूस आहे, तो तुला औषध देईल आणि तुला 2 दिवसात बरं वाटेल। मी माझ्या मनात असं वाटतं की आपण जाऊया की नको जाऊया, ऑपरेशन हा एक फिक्स पर्याय होता आणि मलाही माहिती होतं की ह्या गोष्टी, पण तरीसुद्धा मी बापूला सांगितलं बापू हे जर योग्य असेल माझ्या मुलासाठी तरच घडू दे। आणि मी बापूला नमस्कार करून घरातून बाहेर पडले। रात्री 8 वाजता आम्ही गेलो, त्या आयुर्वेदिक माणसाने औषध दिलं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं तुमच्या सद्गुरूचं नाव घ्या आणि तुम्ही औषध घ्या, तुमच्या मुलाला बरं वाटेल। मी औषध घेतलं, घरी आले, दुसऱ्या दिवशी त्याला औषध दिलं आणि त्या पूर्ण दिवसात फक्त पाणी देखील प्यायचं नव्हतं आणि नुसतं उभं राहायचं होतं। आणि आमचं नामस्मरण चालू होतं आणि माझा मुलगा फेऱ्या मारत होता। 8 तासानंतर माझ्या मुलाला पूर्ण बरं वाटलं। 2 महिन्यात तो 1.5 महिन्यात तो कधी खाली बसला नव्हता, असा मांडी घालून तो पूर्ण बसला आणि त्याचं जे फिशर फिस्टुला होतं ते त्याचं निघून गेलं, म्हणजे त्याला ते मोशनमधनं निघून गेलं त्याचं त्या काळात। असं सगळं घडलं आणि तो माझा मुलगा प्राणसंकटातून वाचला ह्याचं मला समाधान लागलं। आणि ही माझ्या सद्गुरू बापूचीच किमय आहे आणि मला तो त्या मार्गावर नेतो, त्याने माझं बोट धरले म्हणून मी त्या मार्गावर गेले। दुसरी गोष्ट अशी की बापूने सांगितले माझ्या भक्ताचे कुठलेही प्रारब्ध बदली न तोडी न वा घाली न बांध, आणि ते सत्य केलं त्याने सत्य अशा प्रकारे केले की माझ्या मुलाच्या निश्वात हॉस्पिटलायझेशन होतंच। 4 दिवसानंतर त्याला खूप ताप आला, तापल्यानंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन 2 दिवस तो हॉस्पिटलमध्ये राहिला, 2 दिवसांनी त्याला बरं वाटलं। ताप ही साधी गोष्ट आहे, पण आमचे फॅमिली डॉक्टर त्यावेळेला बाहेर गेले होते, त्यामुळे मी त्यांना हॉस्पिटल ॲडमिट केलं, 2 दिवस ॲडमिट करून त्याला बरं वाटलं आणि आता तो पूर्ण बरा आहे। पण जे प्रारब्ध होतं ते भोगण्यासाठी बापूने एवढं मोठं असलेलं प्रारब्ध एवढं छोटं करून त्याला हॉस्पिटलमधून घरी आणलं। ही माझ्या बापूचीच कृपा आणि सद्गुरू कृपेशिवाय आणि माझ्या बापूशिवाय ही किमया कुणीही करू शकत नाही। हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संबंध।